नमस्कार, सातारा वार्ता यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा। राज्यात आज आणि उद्या अति मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा। कराड तालुक्यातील वराडेगावच्या हद्दीत महामार्गावर कंटेनर पलटी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, कंटेनरचे मोठे नुकसान। सातारा शहरात महावितरणकडून विद्युत वाहिन्यांना वेढलेल्या वेलींची स्वच्छता। सातारा लोणंद रस्त्यावर वडूत येथे मिनी टेम्पोला आयशर गाडीची धडक, आयशर चालक घटनास्थळावरून फरार, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। सातारा येथे नव्याने रुजू झालेले अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांनी घेतली गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट। सातारा शहरात बंद घराचे कुलूप तोडून गोविंदनगर संभाजीनगर येथे 10,000 रुपयाच्या सोन्याच्या चांदीच्या दागिन्यावर चोरट्यांचा डल्ला। कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी मागेल त्या शेतकऱ्याला ठिबक सिंचन, कृषीमंत्री दादासाहेब भुसे। सातारा जिल्ह्यात काल जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 141 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित, तर 146 जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे घरी सोडण्यात आले। भाजप नेत्या चित्रा वाघ अपुऱ्या माहितीच्या आधारे वक्तव्य करत आहेत, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई। योतेश्वर घाटात वाहतूक कोंडी, वाहनांच्या 3 किलोमीटर लांबच्या लांब रांगा।